हाय, स्पाइस बॉक्स मध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणारे कशी बनवतात खूपच प्रचलित ट्रेडिशनल इंडियन टी टाइम कुकी, जी आहे नानकटाई. ही आहे एगलेस कुकी, ज्याला जनरली सर्व्ह करतात टी टाइम मध्ये. पर्शियन मध्ये नान म्हणजे ब्रेड आणि अफगाणी मध्ये खटाई म्हणजे बिस्किट, तर एकत्र होऊन ते मिश्रण होतं ब्रेड आणि बिस्किटचं. ह्याच्यात आहे खूप प्रमाणात बटर, जे तुमच्या तोंडात पाणी आणणार आहे. तर चला चटकन बघूया काय लागणार आहे नानकटाई बनवण्यासाठी. यासाठी मी घेतलाय 1 कप ऑल पर्पज फ्लार, 1/2 कप डाळीचं पीठ, 1/2 कप रवा, 2 कप पिठी साखर, 2 कप मिठाशिवायचं बटर जे विरघळलेलं आहे, पिस्त्याची पावडर, जायफळ पूड, वेलची पूड, बेकिंग पावडर आणि थोडंसं दूध. तर नानकटाई बनवण्याची सुरुवात करूया. यासाठी मिक्सिंग बोलमध्ये मी घेते साखर, ज्याची पावडर केलेली आहे 2 कप आहे, आणि ह्याच्यात मी ऍड करते मिठाशिवायचं बटर थोडं थोडं करून. आणि हे सगळं मिसळून घेऊया एकत्र. आणि आता या पेस्ट मध्ये मी ऍड करते सगळे फ्लावर्स एकानंतर एक. तर आधी मी ऍड करते ऑल पर्पज फ्लावर, जो मैदा आहे. ह्याच्यात मी ऍड करते डाळीचं पीठ, आणि ह्याच्यात मी ऍड करते रवा. आणि आता हाताचा वापर करून मी ह्याची कणिक मळून घेते. आणि ते करण्यापूर्वी मी ह्याच्यात ऍड करते वेलची पूड, जायफळ पावडर ही ऑप्शनल आहे, आणि बेकिंग पावडर, आणि पिस्ता, ज्याची मी पावडर बनवलेली आहे. आणि आता मी ह्याची बनवून घेते छान प्रकारे कणिक. मी दूध ऑप्शनल म्हणून ठेवलंय, कारण गोळा जर का मऊ नाही झाला तर मी त्याच्यात थोडंसं दूध ऍड करीन ते मऊ करण्यासाठी. पण ह्याच्यात बटर असल्यामुळे हा गोळा खूपच सॉफ्ट होणार आहे आणि मला दुधाची गरज नाही पडणार आहे. आता नानखटाईसाठी कणिक तयार आहे आणि माझ्याकडे आहे ग्रीस केलेला ट्रे, ज्याच्यावरती मी गोळे ठेवून घेईन. ह्यासाठी मी या कणकीचा छोटा भाग घेते आणि त्यातनं बनवते गोल छोटे गोळे. हे चपट करून घेते आणि मग यांना ठेवते ग्रीस केलेल्या ट्रेवर. थोड्या थोड्या अंतराने ठेवूया आणि असे चपटे गोळे बनवत जाऊया. बिस्किटचे गोळे आता ग्रीस ट्रेवर ठेवलेले आहेत आणि आता आपण याला ठेवूया प्री हीटेड अवन मध्ये. अवन आता गरम झालेलं आहे 180 डिग्री वरती आणि मी यांना बेक करते 10 ते 15 मिनिटं अवन मध्ये. ट्रेडिशनल इंडियन कुकी आता अवनच्या बाहेर आलेले आहेत आणि सर्व्ह होण्यासाठी तयार आहेत. तुमच्या घरच्या लोकांना हे सर्व्ह करा दूध किंवा चहा सोबत आणि त्यांना हे खूपच आवडेल, कारण की हे त्यांच्या तोंडात विरघळून जातील.